ब्रेकनंतर बातमी आहे देशातील कोरोना रुग्णांच्या आकडेवारी संदर्भातली. देशात कोरोना बाधितांची संख्या 1,99,000 पार गेलेली आहे आणि देशात गेल्या 24 तासात 23,000 जास्त नवीन रुग्णांची नोंद झाली. सध्याची महत्वाची बातमी आपण या ठिकाणी साम टीव्हीवर पाहतोय. आतापर्यंत 1,46,444 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. देशातील आतापर्यंत 96,63,382 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर देशात सध्या 2,89,000 अधिक ऍक्टिव्ह रुग्ण आढळलेत. कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे जगभरात खळबळ माजली आहे. कोरोनाच्या नव्या विषाणूवर सध्या विकसित केलेली लस प्रभावी ठरेल का याबाबत साशंकता व्यक्त होत असताना बायोएनटेकनं मोठी घोषणा केली आहे. कोरोनाच्या नव्या विषाणूवर प्रभावी ठरणारी लस ही 6 आठवड्यात तयार करण्यात येणार असल्याची घोषणा कंपनीनं केलेली आहे. बायोएनटेकनं विकसित केलेल्या लसीचं उत्पादन फायझर कंपनीनं केलं असून ब्रिटन अमेरिकेत या लसीच्या आधारे लसीकरण सुरू करण्यात आलेलं आहे. कोरोनाच्या लसीला वेगळ्याच पद्धतीनं विकसित करण्यात आले आणि या लसीमुळे निर्माण होणारी अँटीबॉडी क्षमता विषाणूच्या नव्या प्रकाराशी दोन हात करू शकते असा दावा बायोएनटेकचे सहसंस्थापक उगर साहिन यांनी केलाय.